मुंबईमध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत आता संपली आहे आणि त्यामुळे आजपासूनच मनसे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. दुसरीकडे मंगळवारपासून मुंबई महापालिका देखील कारवाईचा बडगा उगारणार आहे. पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. मराठी पाट्यांसाठी मनसेचा खळखट्याक. मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या. अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पालिका ही कारवाईचा बडगा उगारणार. मुंबईमधील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत काल संपली आहे. त्यामुळे आजपासूनच मनसेने मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात खळखट्याक सुरू केलाय. मुंबई, ठाणे, पंढरपूर सह अनेक भागात मनसेने इंग्रजी पाट्यांवर काळं फासून विरोध दर्शवला. मराठी पाट्या या लावण्याकरता हे बंधनकारक आहे हे किमान महाराष्ट्र मुंबई महानगरपालिकेने किंवा सगळ्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेने हे कार्यवाही सुरू करावी उद्यापासून अशी नम्र विनंती आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्यापासून खऱ्या अर्थानं आम्ही तयार आहोत आणि मराठी या विषयावर कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज मनसे तरी करणार नाही. मनसैनिकांनी दुकानांच्या पाट्यांवर काळं फासल्यानंतर नाराजीचा सूर उमटतोय. दरम्यान पाट्यांवर काळं फासणाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय. मराठी भाषेचा अभिमान जसा बाळासाहेबांचा असतो तसाच राजसाहेबांचा सुद्धा तो नेहमीचा मुद्दा राहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कोणाला काही बोलता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला मुदत दिलेली होती. फार तर काय एखाद्याने नुकसान केलं म्हणून एखादी केस होईल, परंतु मराठी पाट्या का नाही लावल्या याचं उत्तर सध्या माणसाला द्यायलाच लागेल ना. काळं भाषणावर केस करणं त्यांनी हे केलं, FIR केली तर केस करायला लागते, परंतु पाट्यानं लावलेल्याची केस त्याबरोबरच होईल हे त्यांनी लक्षात ठेवलं. एकीकडे मनसैनिक ऍक्शन मोडमध्ये आले तर दुसरीकडे मंगळवारपासून मुंबई महापालिका देखील कारवाईचा बडगा उगारणार आहे. यासाठी दुकानदारांना कोणतीही नोटीस दिली जाणार नाही आहे तर प्रतिकामगार 2000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. मद्य विक्रेत्या दुकानांना महान व्यक्ती किंवा गड किल्ल्यांची नावं देता येणार नाही आहे. पालिकेच्या दुकाने व आस्थापने या विभागाकडून प्रत्येक वॉर्डात तपासणी केली जाईल. कारवाईसाठी 74 निरीक्षक नेमण्यात आले आहेत. मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल करणार. न्यायालयीन कारवाई नको असल्यास प्रतिकामगार 2000 रुपयांचा दंड भरावा लागेल. दरम्यान मुंबईमधील मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिल्यानंतर पालिकेने 10 ऑक्टोबर 2022 ते 4 नोव्हेंबर 2022 या कालावधीत तपासणी केली. या तपासणीनंतर मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांमध्ये उदासीनता दिसून आली. मुंबईमध्ये सुमारे 5 ते 7 लाख दुकानं असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी 2 लाख दुकानांवरील पाट्या मराठीत नाही आहेत. पालिकेने 28,653 दुकानांची तपासणी केली. या तपासणीत सुमारे 23,436 दुकानांवरच मराठी पाट्या लागलेल्या आहेत. सुमारे 5,217 दुकानांनी मराठी पाट्या लावल्या आहेत, मात्र त्या नियमानुसार लावलेल्या नाही आहे. पाट्यांवर अर्धी अक्षर मराठीत तर इतर हिंदी किंवा इंग्रजीत असलेले फलक आहे. नियमानुसार ठळकपणे मराठी पाट्या बंधनकारक आहेत. पाट्या मराठीत लावण्यासाठी दिलेली मुदत संपत असून दुकानांची नावं मराठीत न झाल्यास खळखट्याकचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी आता शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता मुंबईसह राज्यात खळखट्याक होणार की तातडीनं मराठी पाट्या लावल्या जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.